गोवरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता सतर्क झालं असून भिवंडी मालेगाव आणि मुंबई आता हॉटस्पॉट झालेला आहे गोवरसाठी. लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आरोग्यमंत्री तनाजी सावंत यांनी दिली आहे. गोवरसाठी आता भिवंडी मालेगाव आणि मुंबई हॉटस्पॉट ठरतायत. तर गोवरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंत्रणांना सतर्क राहण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही यावेळी दिलेली आहे. त्याच्यावरती आम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि व्हिजिलन्स आहे सर्वे जवळपास 29 लाख घर. मी म्हणतो डबल जर सर्वे असेल तर 9 लाख सोडले तर जवळपास 20 लाख लोकांच्या हाऊसेसपर्यंत आमच्या टीम पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्यावरती व्हिजिलन्स करणं, त्यांचा सर्वे करून घेणं, सस्पेक्टेड केसेस आयडेंटिफाय करणं आणि इमिडिएट प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर रूम आहेच ऑलरेडी 24/7 फोन हॉटलाईन्स आहेत आणि त्याच्यामुळे हे सुकर झालं की ते आयडेंटिफाय करायला सक्सेस झाले आणि हे जे गोवरची साथ आहे ते कंट्रोल आणण्यामध्ये सक्सेस झाले.